जयमलार न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे संस्कृत दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न। नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य विनोद कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। त्यानिमित्त वक्तृत्व, श्लोक, गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक हरीश पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक एस आर पौरकर, पर्यवेक्षक आर के पाटील, ज्येष्ठ शिक्षक सुभाष पाटील उपस्थित होते। सरस्वती मातेचे पूजन व पुष्पहार अर्पण उपस्थित मान्यवरांनी करून कार्यक्रमाची सुरुवात केली। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध संस्कृत श्लोक, गीत, वक्तृत्व सादर करून उपस्थितांची दाद मिळविली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत शिक्षक सिद्धेश्वर शिंदे यांनी केले। यावेळी सुभाष पाटील, अर्चना बिरारी, हेमंत पाटील, संदीप चौधरी, गोपाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। हरीश पाटील यांनी प्राचीन काळापासून संस्कृत भाषेचे महत्त्व स्पष्ट करून आज ते कायम असल्याचे सांगून संस्कृत दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले। संस्कृत दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात। संस्कृतच्या गीतासाठी तबल्याची साथ तन्मय चव्हाण याने दिली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वर्धिनी पाटील व मानसी बंजारा या विद्यार्थिनीने केले, तर आभार विजय पाठक यांनी व्यक्त केले। कार्यक्रमास विद्यार्थिनी, शिक्षक उपस्थित होते। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जयमलार न्यूज। ग्रंथ लिहिले जसे की महाभारत, शिवपुराण, भुवा रामायण असे अनेक ग्रंथ, असे अनेक ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिले। संस्कृतची एक शक्ती आहे सुभाषित विद्यार्थिनी, मित्र मैत्रिणी,